विद्यार्थ्यांना स्वागत इथे काही खाद्य पदार्थ आहेत ज्यांचा आपण रोजच्या आहारात उपयोग करतो लिंबू चिंच खाण्याचा सोडा कैरी विनेगर मीठ डाळिंब साखर आणि पाणी आता सारखी चव असलेल्या पदार्थांची यादी करा थोडक्यात आपण कोण कोणत्या चवींमध्ये वरील पदार्थांचे वर्गीकरण करू शकतो आता आपण एकेका पदार्थाची चव घेऊन खाली दिलेल्या तक्त्यात लिहूया चव आंबट तुरट गोड कडवट चवहीन वरील सर्व पदार्थ आपल्याला माहिती आहेत आणि आपण आहारात ते वापरतो आपल्या माहितीच आहेत म्हणून त्यांची चव घेणे सुरक्षित आहे पण रसायनशास्त्र प्रयोगशाळेतील रसायनांची चव आपण घेऊ नये शिक्षकांच्या परवानगीशिवाय चव घेणे योग्य नसते कारण काही रसायनं विषारी असतात आणि आपल्या तब्येतीसाठी घातक असतात आता आपण हे पदार्थ पाण्यात घालून बघूया काय होतं ते आंबट आणि तुरट चवीसाठी त्यांना पाण्यात विरघळावा एखाद्या पदार्थाची चव आंबट का असते कारण त्या पदार्थात असलेल्या एका विशिष्ट प्रकारच्या संयोगामुळे आंबट चव असते या आंबट चव देणाऱ्या संयोगांना आमलं असं म्हणतात आमलं पाण्यात विद्राव्य असतात व ते क्षरणकारकही असतात खाद्यपदार्थांमध्ये असणाऱ्या आमलांना नैसर्गिक आमलं किंवा कार्बनिक आमलं असं म्हणतात कारण ते नैसर्गिकरित्या पदार्थांमध्ये असतात ही आमले विरल असल्यामुळे त्यांना सौम्य आमलं असंही म्हणतात ही आमले आपल्यासाठी हानिकारक नसतात आमले ही प्राण्यांमध्ये आणि वनस्पतींमध्ये पण असतात आता या कापडावर संहद सल्फ्युरिक आमलाचे एकही थेंब टाका काय झाले तर कापड जळले सल्फरिक आम्ल नायट्रिक आम्ल हायड्रोक्लोरिक आम्ल ही आमले तीव्र प्रकृतीची असतात दाहक असतात त्यांची संहत द्रावणे त्वचेवर पडल्यास त्वचा भासते तसेच त्यांची वाफ श्वसनाद्वारे शरीरात गेल्यास हानिकारक ठरते या आमलांना खनिज आमला, आमला असंही म्हणतात काळजी संहत आमले हानिकारक असतात आणि ही आमले शिक्षकांच्या मदतीने अतिशय काळजीपूर्वक हाताळावी आधीच्या धड्यांमध्ये तुम्ही क्षरण प्रक्रियेबद्दल शिकला असाल आमलांमुळे सुद्धा क्षरण होते विरल आम्लांची धातू बरोबर होणारी अभिक्रिया तुम्हाला माहिती आहेच संहत आमलं पाण्यात हळवारपणे घातल्यास विरल आमलं तयार होते विरल आमले त्यांच्या संहत आम्लांपेक्षा कमी हानिकारक असतात आता आपण आमलांबद्दलची उजळणी करूया आमले खाद्यपदार्थ ज्यांची चव आंबट तुरट असते जसे की लिंबू चिंच मध्ये सौम्य कार्बनिक आमलं असतात या आमलांमुळे पदार्थांना आंबट चव येते आमले पाण्यात विद्राव्य असतात आणि ती क्षरणकारकही असतात खनिज आमले जसे की एस टू एस ओ फोर एच सी एल एच एन ओ थ्री हे दाहक असतात ही आमले चव किंवा वास घेतल्यास हानिकारक असतात ही त्वचेवर पडल्यास त्वचा भासते आता कडवट चव असलेले काही पदार्थ घेऊया आणि त्यांचे सौम्य द्रावण पाण्यात बनवूया बघूया काय होतं ते हा प्रयोग करून बघूया बरोबर ह्यांची चव कडवट असून स्पर्शाला बुळबुळीत लागतात त्यांना आमलारी असं म्हणतात तुरट कडवट चव आणि स्पर्श केल्यास बुळबुळीतपणा हे दोन आमलारींचे मुख्य गुणधर्म असतात संहत रूपात सुद्धा दाहक असतात पण इतर सर्व रासायनिक गुणधर्म हे आमलांपेक्षा खूप वेगळे असतात चला उजळणी करूया आमलारी आमलारी पदार्थांना कडवट किंवा तुरट चव असते ते स्पर्शाला बुळबुळीत असतात आम्लारींचे गुणधर्म आमलांच्या गुणधर्मांच्या विरुद्ध असतात सोडियम हायड्रॉक्साईड एन ए ओ एच पोटॅशियम हायड्रॉक्साईड के ओ एच हे संहत आमलारी आहेत तर सोडियम बायकार्बोनेट एन एच सी ओ थ्री हे सौम्य प्रकृतीचे आमलारी आहे सारांश आज आपण आम्ल आणि आमलारींचे गुणधर्म शिकलो तसेच आपण संवत आम्ल आणि आमलारी विरल आम्ल आणि आमलारी यांच्याबद्दलही शिकलो आव्हान तुमच्या रोजच्या आहारात असणाऱ्या अशा पदार्थांची यादी करा ज्यामध्ये नैसर्गिक आमले असतात आणि त्यातील आमलांची नावं लिहा